सोलापूर महानगरपालिकेतील करड्या शिस्तीच्या उपायुक्तांची बदली. सोलापूर महानगरपालिकेला शिस्त लावणारे पूर्वाश्रमीचे शिक्षक आणि विद्यमान उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची बदली करण्यात आली आहे. पदोन्नतीद्वारे मुंबईतील नगर परिषद प्रशासन संचालनालय येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेशही त्यांना प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. कोरोना महामारीच्या काळात जमीर लेंगरेकर यांची सोलापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मागील 6 वर्षाच्या काळात त्यांनी प्रशासनातील अनेक गोष्टींवर कडक निर्णय घेत कारभार आखला होता, त्यामुळे महापालिकेतील अनेकांना ते डोकेदुखी ठरल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र नियमबाह्य कामावर त्यांनी चाप लावत महापालिकेतील बोगस कंत्राटदारांना सळो की पळो करून सोडले होते, त्यामुळे महापालिकेतील कामकाजाला एक शिस्त लागली होती. मूळचे शिक्षक असलेल्या उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी आपला शिक्षकी खाक्या दाखवल्याने अनेक जण सुतासारखे सरळ झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता त्यांच्या बदलीने सोलापूर महापालिकेतील बेशिस्तपणा पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान बदलीनंतर उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी एक संदेश पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, माझी नगर परिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई येथे पदोन्नती नियुक्ती झाली आहे. सर्व सन्माननीय पदाधिकारी व नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी, सर्व पत्रकार, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी माझ्या कारकिर्दीत जे सहकार्य केले व माझ्यावर जो विश्वास दाखवला याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. माझ्याकडून अनावधानाने काही चुकले असेल तर दिलगिरी असावी,